अनेकता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण दिनदर्शिका हा घटक आपण घेणार आहोत. त्यामध्ये कालच्या भागामध्ये आपण दिनदर्शिका भाग एक अभ्यासलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण दिनदर्शिका भाग दोन. कालच्या भागामध्ये आपण दिनदर्शिकावर आधारित काही त्याची माहिती पाहिलेली आहे, त्याच्या काही ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. आजच्या भागामध्ये आपण त्यावरील उदाहरणे किंवा त्यावरील प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतात ते आपण अभ्यासणार आहोत. तर चला मग आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पहिला प्रश्न, 2019 साली शिवजयंती मंगळवारी होती तर 2020 साली कोणत्या दिवशी असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. 2019 साली शिवजयंती कधी होती? मंगळवारी होती. तर 2020 साली कोणत्या दिवशी असेल? कोणत्या दिवशी असेल? पहा, कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे साधा 2019 साली वर्ष आहे का? तर 2019 साली वर्ष नाही. 2019 हा काय आहे? लीप वर्ष नाही. मग साधा वर्ष आहे. 2019 हा कसा आहे? साधा वर्ष आहे. साध्या वर्षामध्ये जी तारीख, ज्या तारखेला जो वार असतो त्याच्या पुढच्या वर्षामध्ये त्याच तारखेला त्याच्या पुढचा वार असतो. म्हणजे काल आपण पाहिले ज्या वारांनी सुरुवात होते साध्या वर्षाची त्याच वारांनी शेवट होतो आणि मग त्याच्या पुढचा वार त्याच्या दुसऱ्या दिवशीचा असतो. म्हणजे 2019 साली शिवजयंती मंगळवारी असेल तर दोन हजार वीस साली शिवजयंती त्याच्या पुढच्या वारी असते. म्हणजे कोणता वार? मंगळवारच्या पुढचा बुधवार. त्याच्या पुढचा वार कोणता? बुधवार. म्हणजे 2020 साली शिवजयंती कधी असेल? बुधवारी असेल. आलं का लक्षात? तुम्ही म्हणसाल 2020 हा लीप वर्ष आहे, पण विद्यार्थी मित्रांनो लीप वर्ष जर असेल तर कधी? जर 28 किंवा 29 फेब्रुवारी, 28 किंवा 29 फेब्रुवारीच्या पुढची जर तारीख असेल तर त्याला आपण लीप वर्ष गृहीत धरतो. ही काय आहे? फेब्रुवारी महिन्यातली तारीख आहे. शिवजयंती कधी असते? 19 फेब्रुवारीला. मग ही त्याच ह्याच्यातली ही आहे, महिन्यातलीच आहे, म्हणून आपण त्याला तिथं पुढं हे करू शकत नाही. त्याच्या पुढच्या महिन्यातली जर असती तर आपल्याला काय झालं असतं? एक दिवस आणखी पुढं सरकावलं आलं असतं. 2020 हा लीप वर्ष आहे. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे? 2019 साली महाराष्ट्र दिन बुधवारी आला होता तर 2021 साली कोणत्या दिवशी असेल? पहा आता या ठिकाणी काय आहे. 2019 साली महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. 2019 साली कधी होता? बुधवारी. मग 2020 साली हा 2020 कसा आहे? लीप वर्ष आहे. याला चारने भाग जातो. याला चारने भाग जातो. म्हणजे 2020 साली जर लीप वर्ष असेल तर एक दिवसानं आणखी पुढे जाईल. मग 2020 जर साधा वर्ष असतात तर ती कधी आली असती? गुरुवारी. त्याच्याऐवजी काय होणार इथं? शुक्रवार येणार. आणि 2021 साली शनिवार महाराष्ट्र दिन. दोन हजार एकवीस सालचा महाराष्ट्र दिन कधी येणार? शनिवारी येणार. कारण की 2020 हा लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये एक दिवस पुढे जातो. जर 2019 1 मे ही का आहे? 29 फेब्रुवारीच्या पुढची तारीख आहे.
किंवा 28 फेब्रुवारीच्या पुढची आहे. जर साधा वर्ष असता 20 तर ही गुरुवारी आला असती, पण लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस पुढे गेला शुक्रवार, आणि मग 2021 कधी आली शनिवारी. महाराष्ट्र दिन 2021 कोणत्यावारी असेल तर शनिवारी असेल. आलं लक्षात? चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन, ज्यांचा चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? मयंकचा जन्म 31 डिसेंबर 2018 सोमवारी झाला तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी? मयंकचा जन्म 31 डिसेंबर 2018 सोमवारी झाला तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी? पहा विद्यार्थी मित्रांनो, मयंकचा जन्म कधी झालेला आहे? 31 डिसेंबर 2018, बरोबर आहे. मग 31 डिसेंबर 2018 कधी होता? सोमवार. मग 2019 ला पहिला वाढदिवस काय आहे? हे पहिला वाढदिवस. 2020 ला दुसरा वाढदिवस. 2021 ला तिसरा वाढदिवस. 2022 ला चौथा वाढदिवस. आणि 2025 ला पाचवा वाढदिवस. म्हणजे 2018 ला जन्म झालाय, पहिला वाढदिवस कधी झाला? 2019 ला. 2020 ला दुसरा, 21, तिसरा, 22, चौथा, 2023 ला पाचवा वाढदिवस होईल त्याचा. तर मग काय म्हणते? पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल? पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? त्याचा पाचव्या वाढदिवसाचा वार काढायचा. आता पाचव्या वाढदिवसाचा वार काढायचे तर काय करावं लागेल आपल्याला? यामध्ये लीप वर्ष, हे 2020 काय आहे? लीप वर्ष आहे. 2020 हे काय आहे? लीप वर्ष आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो पहा, 2019 ला मंगळवार असेल, 20 ला कोणता असेल? बुधवार येणार नाही, लीप वर्ष असल्यामुळे गुरुवार, इथं शुक्रवार, शनिवार आणि हे रविवार. म्हणजे त्याचा पाचवा जरी वाढदिवस असला तर लीप वर्ष असल्यामुळं एक दिवस पुढे जातो. म्हणजे सहावा दिवस येतो सोमवारी जन्म झाला तर पाचवा वाढदिवस कधी? म्हणजे काय करायचं? पहा, 19 ला एक दिवस, हे लीप वर्ष असल्यामुळे इथं 2, हे साधा वर्ष असल्यामुळे 1, हे 1, 1, मग किती दिवस झाले? 3, आणखीन 6 दिवस. म्हणजे सोमवारपासून 6 दिवस पुढे चला, सोमवारपासून 6 दिवस पुढे चला. सोमवारपासून 6 दिवस पुढे चला. चला डमरे, काय झाले बाळा? शनिवारच लिहिलंय ना आपण 2021 ला. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 112 दिवसाचे किती आठवडे होतात? 112 दिवसाचे किती आठवडे होतात? म्हणजे एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? काल आपण पाहिलेलं आहे, एक आठवडा किंवा सप्ताह. किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा. एक आठवडा किंवा एक सप्ताह किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा. मग आपल्याला 112 दिवसाचे आठवडे काढायचे. किती आठवडे? तर मग काय करा? 112 भागिले 7, 7 एक 7, 11 मधून 7 गेले 4 राहिले, वरचे घेतले 2, 7 सखम 42, 42 वजा 42 म्हणजे काय आलं? बाकी 0, म्हणजे 16 आठवडे. 16 आठवडे
112 दिवसाचे किती आठवडे, 16 आठवडे। आलं लक्षात? चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला। चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात आगोदर तुम्हाला मिळेल। पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सविताने दररोज अर्धा लिटर प्रमाणे फेब्रुवारी 2009 मध्ये दूध घेतले तर त्या महिन्यात एकूण किती लिटर दूध घेतले। सवितानं काय केलंय, दररोज अर्धा लिटर प्रमाणे फेब्रुवारी 2009 मध्ये दूध घेतले तर महिन्यात एकूण किती लिटर दूध घेतले, किती लिटर दूध घेतले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2009 हा साधा वर्ष आहे, लीप वर्ष आहे का नाही, साधा वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारी 2009 मध्ये अठ्ठावीस दिवस बरोबर आहे। माझा दररोज अर्धा लिटर म्हणजे काय होईल, 28 × 0.5 म्हणजेच काय, 14 लिटर दूध घेतले। फेब्रुवारी महिन्यात किती लिटर दूध घेतले, 14 लिटर दूध घेतले। आलं लक्षात? फेब्रुवारी महिन्यात 14 लिटर दूध घेतले। चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 119 दिवसाचे आठवडे किती होतात। पहा 119 दिवसाचे आठवडे काढायचे आपल्याला। आताच आपण पाहिलेलं आहे एक आठवडा बरोबर सात दिवस, किती, सात दिवस। मग 119/7, सात एक सात, 11 × 7 गेले 4 राहिले, वरचे घेतले 9, किती झाले 49, मग साती साती 49, किती, 17 आठवडे। 119 दिवसाचे किती आठवडे, 17 आठवडे। आलं का लक्षात? चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, 2 मार्च 1998 रोजी सोमवार होता तर 1 मार्च 1999 रोजी कोणता वार असेल। 2 मार्च 1998 रोजी सोमवार होता तर 1 मार्च 1999 रोजी, पहा 2 मार्च 1998 रोजी सोमवार आणि 1 मार्च 1999 रोजी कोणता वार असेल। माझा 2 मार्च 1998 कोणता वार आहे, सोमवार। 1 मार्च 1998 ला कोणता असेल, रविवार असेल। 1 मार्च 1998 ला कोणता वार असेल, रविवार असेल, बरोबर आहे। माझा 1998 हे लीप वर्ष नाही किंवा 99 सुद्धा लीप वर्ष नाही, हे दोन्ही बी काय आहेत, साधे वर्ष आहेत। कसे, इथे साधे वर्ष आहे।
मग आपल्याला तिथं काय एक दिवसानं पुढं, मग 1 मार्च 1999, मग कोणत्या वारी, रविवारी, सॉरी रविवारी 1 मार्च 1998 आलाय, तर 1 मार्च 1999 कधी येईल, सोमवारी येईल. 1 मार्च 1999 कधी येईल, सोमवारी येईल. बरोबर आहे. चला म्हणजे आपलं उत्तर काय आलं, तर सोमवार 1 मार्च 1999 बरोबर सोमवार. 1 मार्च 1999. चला पहा, इकडे समजलं नाही म्हणतात मालूस रे, 2 मार्च 1998 ला सोमवार होता, मग सोमवारच्या 1 मार्च अगोदर आहे ना 2 मार्चचा, म्हणून काय झालं 1 मार्च 1998 रोजी कोणता वार आला, रविवार आला. मग आता 1 मार्च 1998 ला रविवार, तर 1 मार्च 1999 ला त्याच्या पुढचा वारी, 1 मार्च 1999 ला त्याच्या पुढचा वारी, रविवारच्या नंतर कोणता वार येतो, सोमवार. आलं लक्षात. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, शाळेला उन्हाळी सुट्टी 8 मे पासून 35 दिवस आहे, तर सुट्टी नंतर शाळा किती तारखेला सुरू होईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शाळेला सुट्टी कधी लागल्या, 8 मे, 8 मे पासून सुट्ट्या लागल्या. मग आता 8 मे पासून सुट्ट्या लागल्या म्हणजे 8 तारखेला सुट्टी आहे, 7 तारखेपर्यंत शाळा होती. आला लक्षात. मग मे महिन्यात किती दिवस झाले सुट्ट्या, 31 वजा 7 म्हणजे मे महिन्यात 24 दिवस, मे महिन्यात 24 दिवस. बरोबर आहे. त्यानंतर आता जून महिन्यात आपल्याला 35 दिवसामधून 24 दिवस गेले, जून महिन्यात किती, 11 दिवस. जून महिन्यात 11 दिवस म्हणजे जूनच्या 11 तारखेपर्यंत सुट्टे येतात. बरोबर आहे. 11 तारखेपर्यंत सुट्ट्या, 12 जून ला शाळा सुरू होईल. आपलं उत्तर काय आलं, 12 जून. किती तारखेला सुरू होईल शाळा सुट्ट्यानंतर, तर 12 जूनला. तुम्ही काय केलात, 31 मधून 8 काढला, 23 आणि इकडे पुढे 12 धरलात आणि 13 म्हणून उत्तर दिलात. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 मे हा सुट्टीचा दिवस आहे, 8 मे पासून सुट्ट्या म्हणजे शाळा 7 मे पर्यंत सुटी. मग मे महिन्यात 31 दिवसाचा महिना असतो मे महिना, त्याच्यातून 7 दिवस शाळा होती, 7 दिवस गेले, किती राहिले, 24 दिवस राहिले. बरोबर आहे. किती दिवस राहिले, 24 दिवस राहिले. मग मे महिन्यातले 24 दिवस आणि जून महिन्यातले 11, हे दोन्ही मिळून किती दिवस झाले, हे 24 आणि 11 मिळून 35 दिवस झाले. मग आता सुट्ट्या इथं कधी संपल्या, शेवटची सुट्टी कधी होती, 11 जूनला. मग शाळा कधी होईल, 12 जूनला. आलं का लक्षात. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट पण घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे, 1 एप्रिलला मंगळवार होता, तर 15 मे रोजी कोणता वार असेल. 1 एप्रिलला मंगळवार होता, तर 15 मे रोजी कोणता वार असेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. 1 एप्रिल कोणता वार होता, मंगळवार. एप्रिल महिना 30 दिवसाचा असतो. बरोबर आहे. एप्रिल महिना किती दिवसाचा असतो, 30 दिवसाचा असतो.
काल आपण पाहिलेला आहे 30 दिवसाच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार 2 दिवस पुढे सरकतो। 30 दिवसाच्या महिन्यात त्याच तारखेला येणारा वार दोन दिवस पुढे सरकतो। म्हणजे 1 एप्रिल ला जर मंगळवार असेल तर 1 मेला कोणता वार असेल? गुरुवार असेल। 1 मेला कोणता वार असेल? गुरुवार असेल। आता 1 मेला जर गुरुवार असेल तर तुम्हाला माहिती आहे 1, 8 आणि 15 1 आणि 7, 8 म्हणजे 1, 7, 7 दिवसाच्या फरकाने तोच वार त्या तारखेला येतो। 1 च्या नंतर 8 तारखेला 1 तारखेला जर गुरुवार असेल तर 8 तारखेलाही गुरुवार असेल। 1 आणि 7, 8, 8 आणि 7, 15 मग 15 मेला सुद्धा कोणता वार असेल? मग 15 मे बरोबर गुरुवार। 15 मेला सुद्धा कोणता वार असेल? गुरुवार असेल। आलं का लक्षात? 15 मे रोजी सुद्धा गुरुवार असेल। 1, 8, 15, 22, 29 कारण की ही एकच वार असतो त्या दिवशी। 7 दिवसानंतर तोच वार 7 दिवसाच्या नंतरच्या तारखेला येतो। आलं का लक्षात? चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पहा। प्रश्न सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो, काल जे शिकवलं ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर प्रश्न काय अवघड नाही। शिल्पाने 16 जून पासून 20 जुलै पर्यंत दररोज 1/2 लिटर दूध विकत घेतले तर 40 रुपये लिटर प्रमाणे दुधाचे बिल किती होईल? पहा काय आहे। शिल्पाने 16 जून पासून 20 जुलै पर्यंत दररोज 1/2 लिटर दूध विकत घेतले, 40 रुपये प्रमाणे दुधाचे बिल किती होईल? शिल्पाने काय केले? 16 जून पासून 20 जुलै पर्यंत घेतले, मग 16 जून ते 30 जून, जून महिना हा 30 दिवसाचा असतो, किती दिवस झाले? हे 15 दिवस, कारण की 15 तारखेपर्यंत घेतलेलं नव्हतं। सोळा जून ते 30 जून पर्यंत 15 दिवस, आणि मग 1 जुलै ते 20 जुलै, 20 जुलै पर्यंत घेतले ना, किती? 20 दिवस। किती दिवस झाले एकूण? 35 दिवस। एकूण 35 दिवस। मग दररोज काय झाले? 1/2 लिटर दूध घेतले। दररोज काय? 1/2 लिटर। 1 लिटर बरोबर 40 रुपये। 1/2 लिटर बरोबर किती? 20 रुपये। म्हणजे दररोज एका दिवसाचे किती? 20 रुपये। एका दिवसाचे 20 रुपये। अस किती दिवस घेतले? 35 दिवस। 35 दिवसाचे किती? काय करावं लागेल? 20 गुणिले 35 करा। 20 ने गुणा 0, 20 चा जसं तसं, 2 ने गुणा 2, 5 10 0, 4 1, 3 6 1, 7 किती रुपये बिल झालं? तर 700 रुपये। उत्तर काय आलं आपलं? 700 रुपये। उत्तर काय? 700 रुपये। आलं लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे।
चला 16 जून घेतला ना बाळा, 16 जून ते 30 जून 15 दिवस होतात, सोळा जूनला धरूनच 15 दिवस होता तो, 15 तारखेपर्यंतचे दिवस गेले ना, 30 मधून 15 वजा करा 15 राहिले। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 75 दिवस बरोबर किती आठवडे व किती दिवस, पहा सोपा आहे, 75 दिवस, 75 दिवसाचे आठवडे आणि दिवस काढायचे आपल्याला, मग काय करा, 75 भागिले एका, एक आठवडा किती दिवसाचा असतो, एक आठवडा बरोबर 7 दिवस, बरोबर 7 दिवस, 75 भागिले 7, 7 × 7, 7 मधून 7 गेले 0 राहिले, वरचा 5 घेतला भाग जातोय का, जात नाही, म्हणून 0 द्या, भागाकार का आला 10, म्हणजे भागाकार जो आला ते काय झाले आठवडे, 10 आठवडे, बाकी राहिलेले दिवस किती दिवस, 5 दिवस, उत्तर काय आलं, 10 आठवडे 5 दिवस। चला डमरे काय म्हणतात, बुद्धिमत्तेचे क्लास घ्या। चला बाळांनो, आम्ही जस्तीने विषय वाटून घेतलेले आहेत, एकमेकांच्या ह्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही, बुद्धिमत्ता हा विषय सुतार सर शिकवतात, त्यांना विचारतो, त्यांनी जर परवानगी दिली तर मग घेऊ आपण। चला पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न, पाच डिसेंबर पासून सुरू झालेला कला महोत्सव 8 दिवस चालला, तर महोत्सव कोणत्या तारखेला संपला, पहा कधी सुरू झालता, 5 डिसेंबरला, किती दिवस चालला, 8 दिवस चालला, म्हणजे 5 तारखेपासून सुरू झालेला महोत्सव, पहा आता काही जण 13 म्हणतात, तर उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 तारखेला सुरू झालाय, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 4 अधिक 8 बरोबर 12, 12 तारखेला संपेल तो, आता पहा 5 तारखेला सुरू झालाय पहिला दिवस, म्हणजे 5 डिसेंबरला सुरू झालाय, 5 डिसेंबरचा पहिला दिवस, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा, 6 डिसेंबर दुसरा दिवस, 7 डिसेंबर तिसरा, 8 डिसेंबर चौथा, 9 डिसेंबर पाचवा, 10 डिसेंबर सहावा आणि 11 डिसेंबर सातवा आणि 12 डिसेंबर 8वा दिवस। बघा तुम्ही काय करता, त्या 5 मध्ये 8 मिसळत, आपण 5 तारखेला चालू झालाय ना, त्याच्यापेक्षा काय करावं लागतं, त्याच्या अगोदरच्या 5 च्या अगोदर काय, तर 4 मध्ये 8 दिवस मिसळा, म्हणजे तुम्हाला तिथं 12 डिसेंबर, म्हणजे कधी संपेल तो, कोणत्या तारखेला संपेल, तर 12 डिसेंबरला संपेल। आलं का लक्षात, चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, January 2012 मंगळवार असेल तर 1 March 2012 कोणता वार असेल, पहा 29 January 2012 मंगळवार असेल तर 1 March 2012 कोणता वार असेल, January 2012 मंगळवार असेल तर 1 March 2012 कोणता वार असेल, पहा 2012 हा लीप वर्ष आहे का, 2012 ला 4 ने पूर्ण भाग जातो का, पहा
चार एक चार चार पंचे वीस एकला भाग जातनी शून्य पुढचा दोन घेतला बारा झाली चार त्रिकम बारा म्हणजे 2012 हा काय आहे लीप वर्ष आहे मग पहा 29 जानेवारी 2012 ला कोणता वार आहे मंगळवार आहे मग जानेवारी हा किती दिवसाचा आहे जानेवारी 31 दिवसाचा आहे बरोबर आहे मग जानेवारी 31 दिवसाचा असेल तर फेब्रुवारी महिन्यातली 29 तारीख 3 दिवस पुढे जाते मग 29 फेब्रुवारी 2012 कारण की लीप वर्ष आहे त्या दिवशी 29 तारखेला 3 दिवस पुढे जाते म्हणजे 3 दिवस पुढे गेले म्हणजे काय होणार बुधवार गुरुवार शुक्रवार येणार नाही मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार येणार 29 फेब्रुवारी 2012 कधी 3 दिवस पुढे गेली म्हणजे काय येणार शुक्रवारी येणार आणि मग 29 फेब्रुवारी 2012 29 फेब्रुवारीचा दुसरा दिवस कोणता असतो 1 मार्च असतो 1 मार्च 2012 कधी येणार शनिवारी येणार 1 मार्च 2012 चा वार कधी येणार शनिवारी येणार आलं का लक्षात जानेवारी महिना हा 31 दिवसाचा असल्यामुळं तीच तारीख 29 तारीख पुढच्या महिन्यातली 3 दिवस पुढे जाते म्हणजे ही मंगळवारी आली तर ही कधी येणार शुक्रवारी येणार 3 दिवस पुढे आणि मग 29 फेब्रुवारीच्या पुढचा दिवसच 1 मार्च असतो मग 29 फेब्रुवारी जर शुक्रवारी आली तर 1 मार्च कधी येणार शनिवारी येणार जर आपल्याला आणखी तसं करून जर आपण आणखी एकदा आपण याचा पडताळा करून पाहू पहा 29 जानेवारी कधी आहे मंगळवारी मग 30 जानेवारी कधी येणार बुधवारी 31 जानेवारी कधी येणार गुरुवारी येणार आणि मग 1 फेब्रुवारी कधी येणार शुक्रवारी येणार आपले या ठिकाणी थोडस हे होतंय पहा इकडं 1 फेब्रुवारी त्याच्यानंतर 8 फेब्रुवारी सुद्धा शुक्रवारी 8 आणि 7 15 फेब्रुवारी शुक्रवारी 15 आणि 7 22 शुक्रवारी आणि मग 22 आणि 7 29 कधी आली 29 फेब्रुवारी सुद्धा शुक्रवारी आली आले इथे 29 फेब्रुवारी शुक्रवारी मग 1 मार्च त्याच्या पुढच्या वारी शनिवारी चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न काय आहे 1 जानेवारी 2012 ला बुधवार असेल तर 1 जानेवारी 2014 ला कोणता वार असेल पहा प्रश्न सोपा आहे एकदम 1 जानेवारी 2012 ला कोणता वार आहे बुधवार आहे मग 2012 हा लीप वर्ष आहे 1 जानेवारी 2013 ला कोणता वार येईल साधा वर्ष असता तर आपल्याला गुरुवार आला असता मग लीप वर्ष असल्यामुळे इथं काय होईल आणखी 1 दिवस पुढे जाईल म्हणजे काय होईल शुक्रवार बुधवारच्या नंतर 2 दिवस शुक्रवार आणि मग 1 जानेवारी 2014 ला कोणता वार असेल शनिवार असेल हे तुम्हाला समजावून मी एवढं लिहिते तुम्हाला ट्रिक न करता येतं कारण की लीप वर्षाचे 2 आणि हा 1-3 दिवस पुढे चला बुधवारच्या पुढे गुरुवार शुक्रवार शनिवार तोंडी तुम्हाला काढता येतं मग 1 जानेवारी 2014 ला कोणता वार आला 1 जानेवारी 2014 रोजी शनिवार येईल कोणता वार येईल शनिवार आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा
म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, शाळेला गणेश उत्सवानिमित्त 5 सप्टेंबर पासून 11 दिवस सुट्टी आहे तर शाळा कोणत्या दिवशी सुरू होईल। पा असे प्रश्न आपल्याला गोंधळात टाकतात, 5 सप्टेंबर पासून सुट्टी, तुम्ही काय करता 5 मध्ये 11 मिसळता, 16 पर्यंत सुट्टी, 17 शाळा चालू, पण सुट्टी कधीपासून चालू झाली आहे, 5 सप्टेंबर पासून 11 दिवस। मग आपल्याला काय करावं लागेल, हे 4 अधिक 11 म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत, कारण की 5 सप्टेंबर हा सुट्टीचा दिवस आहे, 15 सप्टेंबर पर्यंत काय होईल सुट्टी। मग शाळा कधी चालू होईल, शाळा 16 सप्टेंबर या दिवशी सुरू होईल। शाळा कधी होईल, 16 सप्टेंबरला, करून पहा तुम्ही 5 तारखेपासून धरा 11 दिवस, हे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 पहा, हे पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा आणि हे 11 दिवस, म्हणजे सुट्ट्या कधी संपल्या 15 सप्टेंबरला, आणि मग शाळा कधी चालू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 सप्टेंबरला। आलं का लक्षात, अशा प्रकारचे उदाहरण सोडवत असताना थोडं काळजीपूर्वक सोडवा, एकदम सोपा प्रश्न आहे पण तो आपल्याकडून काय होतो घाईमध्ये चुकून जातो। तुम्ही काय करता, 5 मध्ये 11 मिसळता, 16 येतं आणि मग तिथं उत्तर तुम्ही 17 सप्टेंबर लिहिता, तसं येत नाही। आलं, चला पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्षी बालिका दिन बुधवारी असल्यास प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल। एका वर्षी बालिका दिन बुधवारी असल्यास प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल। आता तुम्हाला बालिका दिन कोणत्या वारी, म्हणजे बालिका दिन आणि प्रजासत्ताक दिन हे कोणत्या तारखेला असतात हे माहीत असणं आवश्यक आहे। बालिका दिन आणि प्रजासत्ताक दिन हे जर माहीत असेल तरच आपल्याला प्रश्न सोडवता येतो, नाहीतर प्रश्न सोडवता येत नाही। आलं का लक्षात, आता बालिका दिन कोणत्या वारी असतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पहा बालिका दिन केव्हा असतो सांगा मला, चला शाबास, बालिका दिन हा 3 जानेवारी रोजी असतो आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी। आता 3 जानेवारी रोजी बुधवार, बरोबर आहे, 3 मध्ये 7 मिसळा, 10 जानेवारी रोजी सुद्धा काय असेल बुधवार असेल, 10 आणि 7 17 जानेवारी रोजी सुद्धा कोणता वार असेल बुधवार असेल, 17 आणि 7 24 जानेवारी रोजी सुद्धा कोणता वार असेल बुधवार असेल। आता 24 जानेवारी रोजी तुम्हाला जर बुधवार असेल तर मग 25 जानेवारी गुरुवार, मग 26 जानेवारी रोजी शुक्रवार, 26 जानेवारी रोजी कोणता वार असेल शुक्रवार, म्हणजे बालिका दिन जर बुधवारी असेल तर प्रजासत्ताक दिन हा शुक्रवारी असतो, प्रजासत्ताक दिन हा शुक्रवारी असतो। आलं लक्षात, काय अवघड आहो, काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, सुरेश 13 फेब्रुवारी 2016 पासून 25 दिवसाच्या रजेवर होते तर रजेनंतर ते कोणत्या दिवशी कामावर हजर होतील। पहा सुरेश कधीपासून रजेवर गेला, 13 फेब्रुवारी 2016 पासून ते 15
सॉरी 25 दिवसाच्या रजेवर गेला म्हणजे या ठिकाणी 2016 हा लीप वर्ष आहे. काय आहे? लीप वर्ष आहे. बरोबर आहे, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला, ज्ञानेश्वर भाऊ काय म्हणतात? मुलांनो लाईक करा. सर तुम्हाला अवघड वाटणारा गणित हा विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण करून सांगत आहे, त्यामुळे तुम्ही पटापट लाईक करा. धन्यवाद भाऊ, असंच तुम्ही आमच्या लाईव्ह तासिकेला भेट देत रहा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या लाईव्ह तासिकेतील सर्व मुलांसोबत व आमच्या सोबत सर्वांसोबत राहू द्या. तर पहा, 2016 हा लीप वर्ष आहे. मग फेब्रुवारी महिन्यात 2016 फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असेल. किती दिवसाचा असेल? 29 दिवसाचा असेल. बरोबर आहे. मग 25 दिवसाच्या रजेवर गेलाय कधी? 13 फेब्रुवारी पासून. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 29 - 12 म्हणजे 17 दिवस रजा आहे त्याची फेब्रुवारी महिन्यातली. फेब्रुवारी महिन्यातली किती दिवस रजा आहे? 17 दिवस रजा. मग आता 25 - 17 गेले, मार्च महिन्यात 8 दिवस. म्हणजेच 8 मार्च पर्यंत सुरेश 8 मार्च पर्यंत रजेवर असेल. मग कामावर कधी जाईल तो? व कामावर कधी जाईल? 9 मार्च म्हणजे कामावर हजर होईल. उत्तर काय येईल आपलं? 9 मार्च. आलं का लक्षात? उत्तर काय येईल आपलं? 9 मार्च. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. 9 मार्च रोजी तो कामावर हजर होईल. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य दिन बुधवारी आला असेल तर त्या वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? स्वातंत्र्य दिन जर बुधवारी आला असेल तर त्या वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं का, लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजे ही तारीख कधी आहे? 1 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन हे 15 ऑगस्ट आणि हे 5 सप्टेंबर. 15 ऑगस्ट 5 सप्टेंबर शिक्षक दिन, बाल दिन आणि महात्मा फुले पुण्यतिथी. बाल दिन 14 नोव्हेंबर आणि महात्मा फुले पुण्यतिथी. बाल दिन कधी असतो? 14 नोव्हेंबरला. महात्मा फुले पुण्यतिथी 11 एप्रिल. तर हे पाचही जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही एकाच वारी येतात. कधी येतात? एकाच वारी येतात. आता आपल्याला काय म्हणलेला आहे? स्वातंत्र्य दिन हा कधी आहे? बुधवारी आहे. तर शिक्षक दिन बुधवारी, म्हणून शिक्षक दिन बुधवारी हे असेल. स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी असेल त्या दिवशी लोकमान्य पुण्यतिथी असेल, लोकमान्य टिळक पुण्यतिथी. बाल दिन त्या दिवशी असेल
त्याच दिवशी महात्मा फुले पुण्यतिथी असेल, आलं का लक्षात? खूप सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला हे दिवस पाठ करणं गरजेचं आहे. तुम्ही जर लक्षात ठेवलात, स्वातंत्र्य दिन, बाल दिन, शिक्षक दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि महात्मा फुले पुण्यतिथी. चल, 31 दिवसाच्या महिन्यात किती वार 5 वेळा येतात पहा. काल आपल्याला हा झालेला आहे, काल आपण पाहिलेला आहे, काय पाहिलेला आहे की कोणता वार कोणत्या महिन्यात किती वेळा येतो. चला, 28 दिवसाच्या महिन्यात कोणताच वार 5 वेळा येत नाही. आलं का लक्षात? 29 दिवसाच्या महिन्यात एक तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसाच्या महिन्यात, तुम्हाला परत एकदा पाठांतर व्हावं किंवा आणखी हे व्हावं, एक व दोन तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 31 दिवसाच्या महिन्यात एक कॉमा दोन कॉमा तीन या तारखेचे वार 5 वेळा येतात. आलं का लक्षात? 1, 2 व 3 तारखेचे वार 5 वेळा येतात 31 दिवसाच्या महिन्यामध्ये. उत्तर काय आहे आपलं? 1, 2, 3. 3 वार 5 वेळा येतात. कोणत्या? 1, 2, 3 तारखेचे. आलं का लक्षात? चला, लाईक करायला विसरता, तुम्ही लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न. 1 जानेवारी 2012 ला मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2014 ला कोणता वार असेल? पहा, 1 जानेवारी 2012 ला कोणता वार होता? मंगळवार होता. तर 1 जानेवारी 2014 चा वार विचारले, म्हणजे हे 13 आणि हे 1 जानेवारी 2014. तर पहा, हा लीप वर्ष आहे 2012, म्हणजे 2013 ला कोणता वार येणार? बुधवार येणार, नाही तर इथं गुरुवार येणार, आणि 14 ला शुक्रवार येणार. लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस पुढे गेला. तर 1 जानेवारी 2014 रोजी शुक्रवार असेल. आलं लक्षात? काय अवघड आहे, काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्न झालेले आहेत, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला नाणी व नोटा हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर चला, परत एक वेळा लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त लिंक शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाइस डे.